आबासाहेब काकडे विद्यालयाच्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्वांचं स्वागत आहे। इयत्ता 5वीतील इंग्रजी विषयातील आज आपण ब्रिज कोर्स म्हणजे सेतू अभ्यासक्रम अभ्यासत आहोत। त्यातील ॲक्टिव्हिटी नंबर 4 किंवा टेम्पलेट नंबर 4 ज्याला कृतीपत्रिका 4 असेही म्हणतात तो आज आपण अभ्यासत आहोत। यामध्ये आज आपण पाहणार आहोत पहा लर्निंग ॲक्टिव्हिटी, कंडक्ट धिस ॲक्टिव्हिटी। तर यामध्ये काय करायचं आहे की या ठिकाणी जे संवाद दिलेला आहे तो संवाद मी तुम्हाला वाचून आणि समजावून सांगणार आहे। तुम्ही हा संवाद घरी वाचायचा आहे किंवा इतर मित्रांसोबत किंवा बांधवांसोबत तो संवाद परफॉर्म करायचा आहे म्हणून घ्यायचा आहे। तर संवाद काय आहे पहा, यामध्ये टीचर आणि सोनू अशा दोन जणांचं कन्व्हर्सेशन किंवा संभाषण आहे। तर सोनू काय म्हणतो आहे, तो सोनू म्हणतो आहे मे आय कम इन टीचर, टीचर मी आत येऊ का। टीचर म्हणत आहेत यस डू कम इन, यस म्हणजे हो तू आत ये। सोनू म्हणतो आहे त्यानंतर थँक्यू टीचर, सोनू धन्यवाद देतो आहे शिक्षकांना। त्यानंतर चौथ्या लाईनला टीचर म्हणत आहेत व्हाय आर यू लेट सोनू, या ठिकाणी शिक्षक सोनूला प्रश्न विचारत आहेत की तू लेट का झालास सोनू, म्हणजे उशिरा का आलास। तर सोनूचं उत्तर आहे का, सोनू म्हणतो आहे सोनू टीचर आय मिस्ड माय बस, टीचर माझी बस माझ्याकडून मिस झाली, म्हणजे या ठिकाणी सोनू म्हणतो आहे की आज मी बस पकडू शकलो नाही। तर टीचर म्हणत आहेत ओके ठीक आहे बट बी ऑन टाईम, परंतु वेळेवर येत जा, टेक युअर सीट, जा तुझ्या जागेवर बस। तर सोनू काय म्हणतो शिक्षकांना, सोनू यस टीचर, हो सर थँक्यू, धन्यवाद त्या ठिकाणी शिक्षकांना सोनू देतो आहे। तर अशा पद्धतीनं हा संवाद आहे, हा पूर्ण संवाद तुम्ही वाचायचा आहे आणि आपल्या वहीमध्ये लिहायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक सॉल्व ॲक्टिव्हिटी किंवा डेमो ॲक्टिव्हिटी दिलेली आहे की ज्यामध्ये दोन जण एकमेकांशी बोलत आहेत आणि या ठिकाणी तो संवाद काय आहे पहा। ए म्हणतो आहे व्हॉट इज युअर नेम, तुझे नाव काय आहे। बी ॲन्सर करतो आहे आय ॲम अमित। त्यानंतर एक क्वेश्चन करतो आहे व्हेअर डू यू गो, तू कोठे जातोस। बी म्हणतो आहे आय गो टू स्कूल, मी शाळेत जातो आहे। त्यानंतर ए म्हणतो आहे व्हॉट इज युअर स्कूल नेम, तुझ्या शाळेचे नाव काय आहे। तर बीचं ॲन्सर काय आहे, माय स्कूल नेम इज साने गुरुजी विद्यालय। त्यानंतर ए परत क्वेश्चन करतो आहे विच स्टँडर्ड आर यू इन, तू कोणत्या इयत्तेत शिकत आहे। आणि बी ॲन्सर करतो आहे, उत्तर देतो आहे आय ॲम इन थर्ड स्टँडर्ड। तर आता या ठिकाणी ए आणि बीच्या स्वरूपात इथं एक संवाद दिलेला आहे, असा संवाद तुम्ही तयार करायचा आहे आपल्या वहीमध्ये। फक्त या ठिकाणी जे बीचे ॲन्सर आहे ते बदलतील की जसं या ठिकाणी व्हॉट इज युअर नेम, नेम म्हटल्यानंतर या ठिकाणी बी उत्तर देतो आय ॲम अमित, मग त्या ठिकाणी समजा तुमचं उत्तर जे असेल ते तिथं आले पाहिजे की समजा तुमचं नाव राजकुमार आहे, या ठिकाणी उत्तर तुमचं आलं पाहिजे आय ॲम राजकुमार। त्यानंतर व्हेअर डू यू गो, आय गो टू स्कूल, मग त्या ठिकाणी तिसरा क्वेश्चन आहे व्हॉट इज युअर स्कूल नेम, तर या ठिकाणी विचारलं आहे तुझ्या शाळेचे नाव काय, माय स्कूल नेम इज, तर या ठिकाणी लिहिलेलं आहे साने गुरुजी विद्यालय। तर तुम्ही तुमच्या शाळेचं नाव म्हणजे आबासाहेब काकडे विद्यालय असं लिहायचं आहे। त्यानंतर विच स्टँडर्ड यू आर यू इन, तू कोणत्या इयत्तेत शिकत आहेस, तर या ठिकाणी उत्तर देताना बी काय म्हणतो आहे आय ॲम इन थर्ड स्टँडर्ड। आता तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी तो म्हणतो आहे मी तिसरी शिकतो आहे, पण तुम्ही कितवी शिकता आहात, पाचवीत, तर मग तुमचं उत्तर येईल आय ॲम इन अ फिफ्थ स्टँडर्ड, मी पाचव्या इयत्तेत शिकत आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा संवाद पूर्ण करून लिहायचा आहे आपल्या वहीमध्ये। त्यानंतर या ठिकाणी प्रॅक्टिसला तुम्हाला काही वाक्य दिलेले आहेत आणि ते वाक्य तुम्हाला पूर्ण करायचे आहे की जसं हॅलो माय नेम इज, मग या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव लिहायचं आहे, आय ॲम, मग तुम्ही कोण आहात की तुम्ही बॉय आहात, गर्ल आहात किंवा स्टुडंट आहात, अशा पद्धतीने लिहायचं आहे। आय लाईक, मग तुम्हाला काय आवडतं, खेळायला आवडतं, वाचायला आवडतं, आय लाईक रिडिंग, आय लाईक जम्पिंग,
आय लाईक प्लेईंग, आय लाईक टू गो स्कूल, अशा पद्धतीने ते वाक्य पूर्ण करायचं आहे. त्यानंतर माय फेवरेट सब्जेक्ट इज, माझा आवडता विषय आहे. मग या ठिकाणी तुमच्या आवडत्या विषयाचं नाव लिहायचं, म्हणजे काय होईल, माय फेवरेट सब्जेक्ट इज इंग्लिश किंवा माय फेवरेट सब्जेक्ट इज मराठी. आणि शेवटी आहे आय लिव्ह इन, म्हणजे मी राहतो. तर कुठं ते तुमच्या गावाचं नाव इथं लिहायचं आहे, म्हणजे आय लिव्ह इन शेवगाव, आय लिव्ह इन जे काही तुमचं गाव असेल त्या गावाचं तुम्ही नाव लिहायचं आहे. आणि अशा पद्धतीने हे प्रॅक्टिस कम्प्लीट करायची आहे. कम्प्लीट केल्यानंतर समजा तुम्हाला तुमचं नाव राजकुमार असेल तर ते कसं दिसेल, हॅलो माय नेम इज राजकुमार, आय ॲम स्टुडंट, मी एक विद्यार्थी आहे, आय लाईक प्लेईंग क्रिकेट, मला क्रिकेट खेळायला आवडते, माय फेवरेट सब्जेक्ट इज इंग्लिश, आय लिव्ह इन शेवगाव. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. आणि या ठिकाणी हे जे नाव आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इथं सांगितलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही तुमचा सब्जेक्ट बदलू शकता. तुम्ही बॉय गर्ल या ठिकाणी लिहू शकता, किंवा आय लाईक तुम्हाला कोणता खेळ आवडतो त्या खेळाचं नाव क्रिकेटऐवजी लिहू शकता. आणि तुमच्या गावाचं नाव आय लिव्ह इन शेवगाव या ठिकाणी तुम्ही तुमच्या गावाचं नाव लिहू शकता. तर अशा पद्धतीनं ही ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आहे. आता शेवटची एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे पहा, या ठिकाणी तीन असे इमोजी दाखवलेले आहेत, चेहरे दाखवलेले आहेत, आणि त्यावरून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. एचा प्रश्न काय आहे, हाऊ आर यू फीलिंग, तुला कसं वाटत आहे. आणि बीचा ॲन्सर काय असणार आहे, आय ॲम. जर पहिलं चित्र पाहिलं तुम्हाला काय दिसतं आहे, पहिल्या चित्रात जो इमोजी आहे तो हॅप्पी दिसतो आहे, मग तुम्ही लिहिणार आय ॲम फीलिंग हॅप्पी, म्हणजे या ठिकाणी असं उत्तर येईल, आय ॲम फीलिंग हॅप्पी. समजा दुसऱ्या इमोजीनुसार तुम्हाला उत्तर द्यायचं झालं तर दुसरा इमोजी तुम्हाला कसा दिसतो आहे, तो फार रागात दिसतो आहे, अँग्री दिसतो आहे. तर या ठिकाणी तुमचं उत्तर काय येईल, आय ॲम फीलिंग अँग्री, मला फार राग येतो आहे. आणि हेच समजा तुम्हाला तिसऱ्या चित्राला पाहून उत्तर द्यायचं झालं, हाऊ आर यू फीलिंग, तर तुमचं उत्तर काय येईल, आय ॲम फीलिंग सॅड, की या ठिकाणी हा चेहरा तुम्हाला रडताना किंवा दुःखी असलेला दिसतो आहे, त्यामुळे तुम्ही म्हणू शकता आय ॲम फीलिंग सॅड, मला वाईट वाटते किंवा मी दुःखी आहे, आय ॲम फीलिंग सॅड. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या ॲक्टिव्हिटी पूर्ण करायच्या आहेत आणि आपल्या वहीमध्ये लिहायच्या आहेत. तर या ठिकाणी आपला तास थांबूया. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. गुड बाय.